हॅलो, तर बघा, आम्ही दोघी आता जातो आहे, कारण की आराध्याचं पीटीएम आहे, त्यामुळे मग तिला पण बोलवलं आहे, कारण की मुलांना कंपल्सरी घेऊन जायचं आहे. आधी नव्हतं इतकं कंपल्सरी केलं नव्हतं, पण आता ह्यावेळी कंपल्सरी आहे. तर मी आणि आराध्या जातो आहे, तर बघूया आता तिथे किती वेळ लागतो तो. आय थिंक एक तासभर तरी तिकडे लागतंच, स्कूलमध्ये एक तास लागेलच. तर त्याच्यानंतर मग बाहेर जाणार आहे आम्ही, तर ते कुठे जाणार आहे तर तू बघूया, कंटिन्यू व्हिडिओ बघूनंतर. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा ना माझा दिवस खूप बिझी गेला, म्हणजे मला टाइमच नाही भेटला होता, पण तरी आम्ही वेळात वेळ काढून आलो इकडे. तर इथे तुम्ही बघू शकता की डीमार्टमध्ये खूप छान कलेक्शन आलेलं आहे, राख्यांचं मस्त दिसत होत्या आणि रिझनेबल प्राईजमध्ये आहेत, म्हणजे मला तरी वाटलं, कारण मी बाहेर पण विचारलं होतं, तर त्याच्यापेक्षा मला इथे थोडंसं चांगलं वाटलं. आणि डिझाईन पण खूप छान होत्या, कारण की हल्ली मुलांना आता मोठ्या डिझाईनच्या आवडत नाहीत. जेव्हा लहान होते तेव्हा असं वाटायचं की हात भरून राखी पाहिजे असं वाटायचं, म्हणजे माझे दोन्ही भाऊ असे म्हणायचे, पण आता त्यांना एकदम नाजूकमधली नाजूक पाहिजे असते, नाही नाही छोटीशी घे म्हणत असतात ते दोघे पण. आणि कार्टूनचे पण खूप छान छान आले होते, बरेचसे होते, पण ना मला आता जे आवडले ते घेतले मी, तर त्यांना आवडत आहेत की नाही बघूया. तर दादूंनी त्याच्या स्वतःसाठी चूज केली की मला हीच पाहिजे म्हणून, त्यांनी पण स्वतःसाठी दोन घेतल्या, आराध्यानी पण घेतल्या. आणि इथे बघू शकता की हा सेट होता पूर्ण, तर हा सुद्धा खूप कमी किमतीमध्ये होता. आणि इथे ना हे बघा, ही सिंगल राखी होती आणि ती सुद्धा मस्त वाटली मला. तर राख्यांचं कलेक्शन खूप छान होतं, म्हणजे 10 रुपयेपासून तिथे स्टार्ट होत्या राख्या. गर्दीमुळे मी जास्त काही शूट करू शकले नाही आणि त्यात दादू खूप रडत होता, त्याला एक पाहिजे होते, टॉयज पाहिजे होतं, तर प्रत्येक वेळी गेल्यावर तो काही ना काही घेतच असतो, त्याच्यामुळे त्याचं असं झालं की रडलं की मला घेऊनच देतात, त्यामुळे आम्ही त्याला ह्यावेळी घेऊनच नाही दिलं, तुला किती रडायचं तेवढं रड म्हणून सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचाच मूड गेला की कोणी म्हणजे शूट पण केलं नाही, तो खूपच रडायला लागला, मग हे पण खूपच रागावले त्याच्यावर, त्यामुळे मग पुढे आम्ही शूटच नाही केलं काय. तर आता सध्या इतकाच व्हिडिओ आहे, तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.